आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इसरगंजी नगरपालिकेच्या 2018-19 दुरुस्ती अंदाजपत्रकास जिल्हाधिकाऱ्याची मान्यता मिळवण्यापूर्वीच नगराध्यक्षांच्या हुकुमानं अंदाजपत्र वर्गीकरण प्रस्ताव मंजूर केला जात आहे. ही बाब नियमबाह्य तसेच निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारी असल्यानं याविरोधात जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचं निवेदन काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावसकर यांनी मुख्याधिकारी यांना दिलं आहे. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 10 मार्च 2019 पासून लागू झाली आहे. आचारसंहितेतील मार्गदर्शक सूचनानुसार नगराध्यक्षांना कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णयाच्या कामासाठी प्रस्तावावर हुकूम देता येत नाही. अंदाजपत्रक वर्गीकरणासाठी ज्या ज्या समितीच्या शिफारशीनं अथवा सभागृहाच्या मान्यतेने बजेट वर्ग करण्याचं गरजेचं आहे, मात्र नगरपालिकेतील आरोग्य, पाणी पुरवठा, महिला बाल कल्याण, शिक्षण आणि शिक्षण मंडळ या खात्यातून बजेट वर्गीकरण सुरू आहे. ही बाब धोरणात्मक आणि आर्थिक असल्यानं आचारसंहितेचा भंग करणारी आहे. त्यामुळे याविरोधात जिल्हाधिकारी तसेच मुख्य निवडणूक आयोगाकडे आपण दाद मागणार असल्याचा इशारा बावसकर यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. पडले शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी कडून एक पत्र पोर्टल वरील नमूद केलेले स्पेसिफिकेशन प्रमाणे तयार केले.